नांदेडमध्ये काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण या देखील उपस्थित होत्या. अशोक चव्हाण यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आहेत. त्यांनी नुकतंच सपत्नीक मतदान केलेलं आहे. चव्हाण साहेब, काय वातावरण वाटतं? गेले अनेक दिवस तुम्ही मेहनत करताय नांदेडसाठी. वातावरण चांगलंच आहे. मी संपूर्ण जिल्ह्यात फिरलोय. जिल्ह्याच्या व्यतिरिक्त बाहेर सुद्धा राहुलजींबरोबर गेलेलो आहे. 10-12 सभा बाहेरही झाल्या आहेत आणि परवापासून पुन्हा मग मी मराठवाडा आणि तिसऱ्या टप्प्यामधलं जे मते जाणार आहे. तर आज पाहतोय मतदानाचा प्रचंड उत्साह आहे, लोकांची गर्दी आहे आणि लोकांचं समर्थन निश्चित मिळावं हा माझा प्रयत्न राहिलेला आहे. आता आज शेवटी लोकांचा निर्णय सोपवावा लागेल. भाजपने खूप ताकद या ठिकाणी लावलेली. स्वतः पंतप्रधान आले, मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली. स्वाभाविक आहे, टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे. पण असं केल्यामुळे उलट फायदा सुद्धा त्याचा. वंचित बहुजन आघाडीचा एक प्रभाव या ठिकाणी थोडा जाणवतोय. त्याच्यामुळे काही फरक पडेल साधारणतः? अडचण वाढल्या आज काय सांगायचं? संध्याकाळपर्यंत स्पष्ट चित्र होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बेकर, दीपक भातुसे, झी 24 तास, नांदेड.